नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MTS या मोबाईल ॲप्लिकेशनवर मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आपण जो काही अंकगणित हा विषय जो आहे तर त्याच्यामध्ये करणी हा एक घटक आहे आणि तो घटक आज आपण पाहणार आहोत. तर या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला समजावून देणार आहे की करणी म्हणजे काय असतं किंवा त्याची स्ट्रॅटेजी काय आहे की त्याचे गुणधर्म काय आहेत, त्याची सूत्रं काय आहेत हे आपण पाहू आणि त्यानंतर त्याची काही उदाहरणं आपण पाहणार आहोत. पण हा जो घटक आहे हा छोटासा घटक आहे, एका दुसरं उदाहरण याच्यावरती पडू शकतं, पडेलसुद्धा. आणि जरी समजा नाही पडलं तरीसुद्धा हे जे कन्सेप्ट आपण शिकणार आहोत याचा वापर आपल्याला इतर काही प्रश्न सोडवताना जरूर करावा लागतो. आणि त्या उद्देशानं व्यवस्थित समजावून घ्या की करणी करणी म्हणजे काय. बघा, हे एक चिन्हाचं नाव आहे. बघा, करणी म्हणजे हे एक चिन्ह की ज्याला हे चिन्ह आपल्या ओळखीचं आहे. हां, याला आपण वर्गमुळात असं म्हणतो, म्हणजे वर्गमूळ चिन्ह याला आपण समजतोय आजपर्यंत, किंवा याला म्हणतात वर्गमूळ चिन्ह का. तर इथं ह्याची कोटी 2 असते, ह्याला इथल्याला कोटी म्हणतात. म्हणजे हे जे चिन्ह आहे ना, की जसं जे काही गवंडी वगैरे आहेत तर त्यांनी जे थप्पी वापरतात, पहा म्हणजे व्यवहारामध्ये आपण पाहिलं तर थप्पी जी असते ना, तर तशा आकाराचं हे चिन्ह आहे. तर ह्या चिन्हालाच करणी असं म्हणतात, हे त्या चिन्हाचं नाव आहे, लक्षात घ्या. आणि ह्या चिन्हामध्ये आतमध्ये जी काही संख्या असेल तर ती परिमेय संख्या असते, धनपरिमेय संख्या असते. टू द पॉईंट आपण करणीचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे हा कॉम्प्लेक्स नंबर हा एक वेगळा भाग येतो आणि आपल्या अभ्यासक्रमामध्ये ज्या पद्धतीनं प्रश्न विचारणार आहेत तर तेवढाच भाग व्यवस्थित परफेक्ट आपण समजावून घ्यायचा आहे. तर या करणीच्या आतमध्ये जी काही संख्या असेल ह्या संख्येला कर्णिस्थ संख्या असं म्हणतात. कर्णिस्थ म्हणजे ती आतमध्ये आहे म्हणून. आणि हा जो कान आहे म्हणजे इथं, हां मी बोट ठेवलं इथं जे असेल इथं आपण समजा एन म्हणूया, तर हिला त्याची कोटी म्हणतात. आता एनची किंमत आहे ना, ही कोणतीही नैसर्गिक संख्या असते एक्सेप्ट 1, म्हणजे 1 सोडून. कारण इथं 1 असताना आपण हे चिन्ह नाही वापरू शकत, पण किमान त्याची कोटी 2 असायला पाहिजे. मग 2, 3, 4, 5, मग जगातली कुठलीही नैसर्गिक संख्या इथं येऊ शकते. म्हणजे एन म्हणजे अशी नैसर्गिक संख्या आहे की ती 1 सोडून. कारण 1 ही नैसर्गिक संख्या आहे, पण 1 न घेता 1 पुढच्या कोणतीही किंमत एनची असू शकते. आणि कर्णिस्थ जी संख्या आहे ही संख्या धनपरिमेय असावी लागते, म्हणजे ती धनसंख्या असली पाहिजे, आणि मग त्याला म्हणतात करणी. मग ती या करणीचे पुन्हा 2 प्रकार पडतात, ते आपल्याला शिकायचे आहेत. पण पहिल्यांदा करणी म्हणजे काय हे व्यवस्थित लक्षात घ्या. आता समजा एक उदाहरण आपण पाहूया. समजा जर मी असं लिहिलं की वर्गमुळात 25, आता हे वाचताना आजपर्यंत आपण कसं वाचायचो की वर्गमुळात 25. आता हे वर्गमुळात 25 आहे बरोबर आहे, परंतु ॲक्च्युली हे करणीत 25 आहे. मग ह्याची कोटी इथं जेव्हा काही नसतं, एखादी संख्या नसेल इथं, तर तिथं 2 आहे असं गृहीत धरायचं, हे लक्षात घ्या. म्हणजे 2 तिथं सायलेंट आहे, म्हणजे मग ते वर्गमूळ आहे. मग आता ह्या 25 मूळ 5 येतं, म्हणजे 5 ही करणी नाही. तर परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न असा विचारतात की तुम्हाला एक 4 संख्या देतील आणि तुम्हाला प्रश्न विचारतात की यातील करणी कोणती ते ओळखा, किंवा कोणती संख्या करणी आहे किंवा कोणती करणी नाही, अशा पद्धतीनं पहिला प्रश्न असतो. म्हणून पहिल्यांदा आपल्याला शिकायचं आहे की करणी असते कधी आणि करणी नसते कधी. आता करणी, आता हे जरी करणीत लिहिलं असलं 25, जरी इथं 2 असलं तरीसुद्धा ही करणी नाही आहे. हां, तर ह्याचं उत्तर निघतंय ना 5, आणि 5 ही मग धनपरिमेय संख्या आली ना, आणि म्हणून ही करणी नाही. पण जर का वर्गमुळात 5 असं जर लिहिलं तर आता याचं उत्तर आपण परफेक्ट नाही काढू शकत, कारण इथं कोटी 2 आहे. म्हणजे अशी संख्या नाही या जगात की त्याच संख्येनं त्याच संख्येला गुणलं की 5 येईल. म्हणजे ही झाली बघा करणी. मग ही करणी आहे, ही करणी आहे, यस. म्हणजे तुम्हाला आता समजलं असेल की करणी आहे कधी आणि करणी नाही कधी. आता समजा ह्या 125 आहे आणि ते जर असं लिहिलं इथं कोटी 3 आहे, म्हणजे ह्याचा अर्थ आहे घनमूळ, ह्याला आपण घनमूळ म्हणतो. इथं जे असतं ते मूळ असतं, म्हणजे इथं एन संख्या असेल तर ते एनवे मूळ, 3 असेल तर घनमूळ, 4 असेल तर चौथे मूळ, 5 असेल तर 5वे मूळ, अशा पद्धतीनं ह्या आतल्या संख्येची ती मूळ असतात. एवढ्या खोलवर पण आपल्याला जायची आवश्यकता नाही आहे, फक्त परीक्षेमध्ये आपल्याला काय महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्या. मग आता इथं 125 आपण 5 घन असं लिहू शकतो. मग 5 घन लिहिला तर हे जर असं घनमुळात लिहिलं, हे असं मी घनमुळात लिहिलं, तर मग इथं जो नियम आहे तो नियम आपल्याला शिकायचा आहे. म्हणजे हे कसं रूपांतरित होतं आणि ते तुम्हाला मी नियमामध्ये आता मी सांगणार आहे. पण ही सुद्धा करणी नाही, कारण 125 हा कोणाचा तरी घन आहे आणि ते त्याचं घनमूळ आहे,
आणि त्यामुळं ही सुद्धा करणी नाही. पण केवळ नुसत्या पाचचं घनमूळ असेल, पाचचं म्हणतोय मी, केवळ पाच आकडा आणि त्याचं घनमूळ, तर ते काढता येत नाही आपल्याला, मग ती करणी आहे. म्हणजे अशा पद्धतीनं करणी ओळखता येते. मी नमुन्याच्या प्रश्नामध्ये याच्यावरती प्रश्न घातलेले आहे की करणी कशी ओळखायची, तुम्हाला मी आता समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता आपण शिकूया की करणीचे काही नियम आहेत, त्याच्यामध्ये काय काय पॉईंट आपल्याला शिकायचे आहेत या प्रकरणामध्ये, हे आपण पाहूया. तर पहा आता करणीमध्ये आपल्याला प्रामुख्याने काय शिकायचं आहे, तर आपल्याला शिकायचं आहे तो प्रत्येक मुद्दा महत्त्वाचा आहे आणि तो समजून घेऊया. तर करणीमध्ये आपल्याला शिकायचं आहे त्याचे प्रकार, करणीचे काही प्रकार आहेत ते आपल्याला शिकायचे आहेत. त्यामध्ये पहिला भाग आहे मिश्र शुद्ध करणी घेऊयात. शुद्ध करणी एक एक मुद्दा समजून घ्या. शुद्ध करणी, त्यानंतर मिश्र करणी, हे दोन्ही तुम्हाला मी व्यवस्थित समजावून देतो. मिश्र करणी, त्यानंतर सजातीय करणी. सजातीय करणी म्हणजे काय असतं, त्यानंतर करणीची तुलना आपल्याला शिकायची आहे. करणीची तुलना जे लहान मोठेपणा आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं आहे. त्यानंतर करणीची कोटी, करणीची कोटी कशी ओळखायची, कोटीवरती प्रश्न विचारतात. म्हणजे आणि त्यानंतर प्रश्न असतात की करणीवरील क्रिया, करणीवरील क्रिया याच्यावरती प्रश्न असतात. म्हणजे बेरीज असेल, वजाबाकी असेल, गुणाकार असेल, भागाकार असेल, तर या सगळ्या क्रिया करणीमधल्या कशा करायच्या हे पण आपल्याला शिकायचं आहे. तर आपण सुरुवात करूया की करणी म्हणजे काय हे तुम्हाला मी समजावून देण्याचा प्रयत्न केला. करणी म्हणजे असं असतं, समजा इथं जर ए असेल आणि इथं जर ए एन असेल, तर पहा आता पहिल्यांदा परत एकदा करणी म्हणजे काय, तर ही करणी आहे. तर मग ए जी असेल, तर ए ही कोणतीही नैसर्गिक संख्या असेल, आणि एन जी आहे ती एक सोडून, आणि ही कोणतीही धनपरिमेय संख्या असेल, आणि एन ही एक सोडून कोणतीही नैसर्गिक संख्या असेल, तर हिला करणी म्हणतात. मग आता हिला करणी म्हणतात, तर करणीचे पुन्हा दोन प्रकार पडतात प्रामुख्याने. एक म्हणजे शुद्ध करणी आणि एक म्हणजे मिश्र करणी. आता हा नमुना लक्षात घ्या की शुद्ध करणी कशाला म्हणायचं आणि मिश्र करणी कशाला म्हणायचं. पहा मी इथे लिहितो, समजा जर अशी मी करणी लिहिली दोन करणीत पाच, आणि इथं मी लिहिलं फक्त करणीत दहा. आता बघा काय फरक आहे दोन्हीमध्ये, म्हणजे समजून घ्या फक्त की इथं ही करणीतली संख्या आणि ही बाहेर पूर्णांक संख्या आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये मिश्र आलेलं आहे, ह्याला म्हणायचं ही आहे मिश्र करणी आणि ही आहे शुद्ध करणी. म्हणजे सगळी संख्या जर त्या करणीच्या चिन्हातच असेल तर त्याला शुद्ध करणी म्हणा, ते शुद्ध रूप आहे. हां, म्हणजे पूर्ण संख्या आतमध्ये आहे आणि एक संख्या बाहेर आहे, हां, आणि मग करणीत दुसरी संख्या आहे, तर त्याला म्हणायचं मिश्र करणी. मग आपल्याला हे शिकायचं आहे की दिलेल्या मिश्र करणीची शुद्ध करणी कशी करायची आणि शुद्ध करणीची मिश्र करणी कशी करायची. पण प्रत्येकच शुद्ध करणीची मिश्र करणी करता येणार नाही. आता ती काय येणार नाही ती आपण पाहूया थोड्याच वेळा, म्हणजे बघूयात आपण. इथंपर्यंतचा भाग लक्षात घ्या, पहिल्यांदा शुद्ध करणी तुमच्या लक्षात आले का पहा, त्यानंतर मिश्र करणी लक्षात घ्या. म्हणजे उदाहरण दाखल जर आपण पाहिलं, समजा तीन वर्गमुळात बारा, तर ही जी आहे ना ही आहे मिश्र करणी. आणि जर हे तीन आतमध्ये असतं, हां, समजा आतमध्ये 108 आहे, काही आहे, समजा आतमध्ये अशी संख्या आहे, तर ही झाली मग शुद्ध करणी. मग आता बघूया आपण की एखाद्या मिश्र करणीची शुद्ध करणी कशी करायची. तर पहा ह्या दोन्हीवरती आपण चर्चा करतो आहे. तर पहा मी एक उदाहरण घेतो. समजा असं आहे की दोन करणीत पाच, आता ही आहे मिश्र करणी, आता ह्याची मला करायची आहे शुद्ध करणी. मग शुद्ध करणी करायची असेल तर काय करायचं, इथली कोटी बघायची बाबा, हिथं कोटी किती आहे, ज्यावेळेला ती कोटी नाही आहे त्यावेळेला ती दोन असती, म्हणजे ही कोटी दोन आहे. मग ह्या दोन कोटीचा ह्याचा तेवढा घात करायचा, म्हणजे ह्या दोनचा वर्ग करायचा, आणि दोनचा वर्ग करून आतमध्ये पाचला गुणायचं आणि मग हे सगळं करणी चिन्हात घालायचं. म्हणजे काय होतं बघा, दोनचा वर्ग चार होईल आणि मग चार गुणिले पाच म्हणजे करणीत चारापंचे वीस. म्हणजे ह्याचं हे जे आहे ते आहे शुद्ध रूपामध्ये आपण रूपांतरण केलं. म्हणजे दोन करणीत पाचचं शुद्ध करणीमध्ये रूपांतर केलं तर ते करणीत वीस असं येतं. आता पुन्हा समजा ह्या करणीत वीसचं जर मला मिश्र रूपांतर करायचं असेल तर कसं करणार पहा. आता तेच उदाहरण घ्या, समजा हे वीस आहे, करणीत वीस आहे, याची मला
मिश्रकर्णी करायची आहे. मी अगोदर हा विचार करणार किंवा ह्याची मिश्रकर्णी होईल का, मग मिश्रकर्णी कधी होईल? तर जर ह्याची कोटी दोन आहे म्हणजे या 20 मधनं एक अशी संख्या आपल्याला बाहेर काढता आली पाहिजे अवयवाच्या माध्यमातून, म्हणजे गुणाकाराच्या पटीतून, की त्याचं वर्गमूळ निघावं आणि ती निघती. म्हणजेच हे 20 मी असं लिहू शकतो 4 × 5. आता हेच मी 4 असं लिहू शकतो की 2 × 5, आणि मग ह्या 2 म्हणजे ह्याचं वर्गमूळ निघणार, आणि मग हे वर्गमूळ बाहेर काढलं की मग 2 × 5 असं मला त्याचं मिश्रकरणीमध्ये रूपांतर करता येईल. तर ह्या मिश्रकरणी आणि शुद्धकरणीमधला हा फरक लक्षात घ्या. त्यानंतर मी तुम्हाला ओळख करून देतो सजातीयकरणीची आणि मग तुलनेची कोटी आपण पाहिलेलीच आहे, आणि मग आपण त्याची उदाहरणं पाहू आणि मग त्याचे नियम पाहू. तर आता हे जर तुम्हाला मिश्रकरणी आणि शुद्धकरणी तुमच्या लक्षात आलं असेल, तर आता आपण पाहूया की सजातीयकरणी कशाला म्हणायचं. सजातीयकरणी, तर सजातीयकरणी जी असते, कर्णिस्थ संख्या जर समान असतील, म्हणजे समजा वर्गमुळात 3 आहे आणि इथं वर्गमुळात 3 आहे, पण 2 × 3 आहे, आणखी एक आहे 5 × 3. तर आता ही कर्णी आहे, ही कर्णी आहे, ही कर्णी आहे, ही मिश्रकर्णी आहे, मिश्रकर्णी आहे, शुद्धकर्णी आहे, पण कर्णिस्थ संख्या ज्या आहेत ना, ही वर्गमात 3 म्हणजेच कर्णी 3 आहेत, म्हणजे ही सजातीय आहे. पण सजातीयासाठी कोटी समान असावी लागती आणि कर्णिस्थ संख्या तीच असावी लागती. म्हणजे जर समजा ह्याची कोटी 2 आहे, ह्याची पण 2 आहे, पण समजा जर काही ह्याची 3 असती, तर ह्याचा अर्थ झाला 5, आणि हे जे आहे ह्याची कोटी 3 आहे, नाही का? म्हणजे हे आणि ही ह्या सजातीयकरणी नाहीत. म्हणजे सजातीयकरणी असण्यासाठी ते नियम असा आहे की इथं आतमधली संख्या इथं पण येणं असेल, म्हणजे त्याची कोटी समान असेल, तरच ती सजातीयकरणी असते. म्हणजे आणि आतमधल्या संख्या ज्या आहेत त्या, फक्त इथला सहगुणक वेगळा आला तरी चालतं, फक्त कर्णिस्थ संख्या आणि कोटी जर समान असेल तर त्याला सजातीयकरणी म्हणजेच एक जातीची करणी असं म्हटलं जातं. तर हे लक्षात घ्या, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, उदाहरणामध्ये आपल्याला याचा वापर करायचा आहे. म्हणजे सजातीयकरणीचा अर्थ तुमच्या लक्षात आला असेल. मग आता बेरीज वचराकी करत असताना आपल्याला सजातीयकरणीमध्येच करावं लागतं. म्हणजेच जर 3 × 2 असेल आणि अधिक 5 × 2 असेल, तरच आपण बेरीज ह्या सगुणकांची बेरीज करू शकतो. हा सगुणक आहे 5 × 3 = 8 होईल, आणि मग 8 × 2 म्हणजेच कर्णी 2 ही त्याची बेरीज होईल. पण जर काही तर 3 असतं, तर मात्र ही बेरीज मला करताच येत नाही, कारण ही सजातीयकरणी नाहीच आहे. कारण इथं कर्णी 3 आहे, इथं कर्णी 2 आहे, त्यामुळे ही सजातीयकरणी नाही आहे, मी बेरीज करू शकत नाही आहे. मग आता पाहूया की कर्णीचे नियम काय आहेत. म्हणजे आपल्याला त्या क्रियेवरती प्रश्न विचारतात, त्या क्रिया आपल्याला करता येतील, आणि मग आपल्याला शिकावं लागेल की तुलना कशी करायची. आता कोटीचा आपण विचार केला होता की जे त्या इथं असतं, इथं जी संख्या असती तिला त्याची कोटी म्हणतात. समजा अशी 2 चिन्हं आली आणि इथं जर काहीतरी ए असेल आणि जर याची कोटी काढायची असेल, तर आता ज्यावेळेला इथं काही संख्या नसते त्यावेळेला 2 आहे असं गृहीत धरतात, 2 आपण लिहायचं नाही, म्हणजे 2 लिहिलं नाही लिहिलं तरी चालतं, पण 2 सोडून जर इथं काही संख्या असेल तर ती मात्र लिहावी लागते आपल्याला. म्हणजे 3, 4 काही असू शकतं, म्हणजे त्याचं मूळ आहे. आणि मग याची जर आपल्याला कोटी विचारली, तर मग ह्याची कोटी येते 2 × 2 म्हणजे A 4 आणि फक्त जर एवढंच असेल तर ह्याची कोटी असणार आहे ती 2 असणार आहे. बाळू जी इथं आहे ती त्याची कोटी असतील. म्हणजे अशा पद्धतीनं कोटी हा अतिशय महत्त्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. कारण कोटी समान असल्याशिवाय आपण तुलना करू शकत नाही आहे, आणि कोटी समान असल्याशिवाय आपण त्याच्यात गणितीय क्रियाही करू शकत नाही. मग आता आपण बघूया की याच्यामध्ये नियम काय आहेत. कर्णीचे किरकोळ नियम आहेत, 1, 2, 3 नियम आहेत फक्त, आणि त्याच नियमावर आधारित आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. तर कर्णीचा पहिला नियम असा आहे की समजा हा नियम नंबर 1 इथं लिहितो मी. समजा इथं हे असा आहे, म्हणजे येन ही कोटी आहे, ए ही कर्णिस्थ संख्या आहे. तर नियम सांगतो की एचा, हे जर आपल्याला कर्णिस्थ चिन्ह कॅन्सल करायचं असेल, तर नियम सांगतो की एचा 1/n² हा नियम आहे. अतिशय महत्त्वाचा नियम आहे, प्रत्येक उदाहरण शक्यतो याच नियमावर आधारित आहे. हां, म्हणजे अतिशय महत्त्वाचा नियम. जर समजा इथं जर असं असेल, कर्णीत 8 आहे आणि इथं 5 आहे, समजा संख्येमध्ये गेलो, तर हेच आपण लिहू शकतो की 8 × 1/5 करायचा बाळू. म्हणजे इथं जी संख्या असते ती 1/
घातांकाला घ्यायची म्हणजे, आणि मग हे जे आहे तो पाया राहील, हा पहिला नियम आहे. त्यानंतर दुसरा जो नियम आहे, नियम नंबर 2, तर तो असा आहे पहा की जर आपल्याला गुणाकार करायचा असेल, म्हणजे समजा इथं करणीमध्ये ए आहे आणि गुणिले इथं करणीमध्ये बी आहे, तर हा गुणाकार जर कोटी समान असेल तर, म्हणजे इथली कोटी 2 आहे इथली कोटी 2 आहे, तर आपण एकाच करणीमध्ये ए गुणिले बी घेऊ शकतो. उदाहरणामध्ये आपल्याला उलट सुलट हा नियम वापरावा लागतो. म्हणजे हा एक नियम आहे, जसा गुणाकाराला आहे तसाच भागाकाराला आहे, कोटी समान असेल तर, नसेल तर मात्र कोटी समान करून घ्यावी लागते. त्यानंतर तिसरा नियम आहे, म्हणजे हा गुणाकाराचा आणि भागाकाराचा एकच नियम आहे, म्हणजे हाच नियम जर ए असेल आणि इथं भागिले असेल आणि पुन्हा इथं बी असेल, तर आपण एकाच चिन्हामध्ये ए छेद बी असे घेऊ शकतो. आणि त्याच्यानंतरचा एक नियम असा आहे की जर समजा असं असेल, म्हणजे 2 चिन्ह याच्यामध्ये आहेत आणि इथं ए आहे, म्हणजे ए ही करणीची संख्या आहे, हां आता 2 चिन्ह आल्यात, मग इथं सुद्धा आपण तेच करायचं आहे. काय करायचं आहे, तर याची कोटी 2, याची कोटी 2, म्हणजे याची एकूण कोटी 4 होणार, आणि मग ह्याचं उत्तर येणार 1/4 अशा पद्धतीने. समजा इथं जर 3 असतं, हिची कोटी 2 आहे, इथं 3 आहे, म्हणजे 3 × 2 = 6 झाली, म्हणजे हे जर आपण चिन्ह काढलं तर हे 1/6 असं तयार होतं. आणि मग हे जे काही नियम आहेत, हे नियम वापरून आपल्याला उदाहरणं सोडवायची असतात. आता मी डायरेक्ट तुम्हाला उदाहरणच घेणार आहे, आणि त्यामुळं हां, तर हा नियम इथं लिहितो पहा, हा नियम मी शब्दात लिहितो, हे 3 नियम लिहिल्या. चौथा नियम इथं लिहितो मी, असं जर असेल करणीत एम आणि एन इथं ए, तर हे नियमाच्या स्वरूपात लिहिलं मी, एचा 1/MN हा नियम आहे. हा एक नियम आहे, हे लक्षात घ्या, म्हणजे साधारण एवढे नियम आपल्याला माहीत असावेत. आणि उदाहरण सोडवताना ह्या नियमांचं रिपिटेशन होत आहे, तुम्ही जितकं उदाहरण सोडवाल तेवढं तुम्हाला नियम पाठ होऊन जातील. काही उदाहरणं मी सरावासाठी काढलेली आहेत, ती उदाहरणं आपण घेऊयात. ह्याचं जर उदाहरण आलं तर आपल्याला ते उदाहरणं बरोबर सोडवता आलं पाहिजे, हे महत्त्वाचं. तर आता पाहूयात की याची उदाहरणं येणार आहेत कशी. तर याची उदाहरणं येत असताना आपल्याला बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार ह्या 4 क्रियेवरती उदाहरणं येतं. त्यानंतर मिश्र करणीची शुद्धकरणी करावी लागते आपल्याला, त्याच्यावरती प्रश्न विचारतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारतात तो कोटीवर विचारतात आणि तुलनेवरती प्रश्न विचारतात. तर तुलना कशी करायची ह्याचा तुम्हाला मी एक नमुना इथे दाखवतो आणि मग मी आपण त्याची उदाहरणं घेऊ. तर पहा, तुलना करताना कशी करतात, तर तिची कोटी समान असावी लागते बानो, कोटी. मग आता पहा, एक उदाहरण घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कशी तुलना केली जाते. समजा आपल्याला हे असं आहे आणि दुसरं आहे ते 4^5 आहे, आणि याची आपल्याला करायची आहे तुलना, कोण लहान कोण मोठे हे आपल्याला शोधायचं आहे. तर असा प्रश्न विचारतात, मग इथं काय करायचं आपल्याला, तर इथं कोटी समान नाही आहे. जेव्हा कोटी समान असेल तेव्हा करणीस्थ संख्या जी मोठी असेल तीच मोठी असते, करणीस्थ जी छोटी असेल तीच छोटी असते. म्हणजे उदाहरणार्थ समजा इथं 5 आहे आणि इथं 7 आहे, आपल्याला माहिती आहे की 5 आणि 7 कोण मोठा आहे, तर 7 मोठा आहे. 7 मोठा आहे तर हे असं चिन्ह पडेल. मग हे दोन्ही जर करणीत गेल्या आणि कोटी समान असेल तर तिथं ते 7 मोठं असतं. पण इथं मात्र आपल्याला कोटी समान करून घ्यावी लागते, आणि ती कशी करायची हे इथं पहा. काय करायचं, तर कोटीचा काढायचा लसावी, म्हणजे 4 न पण आता ह्याची कोटी 2 आहे, म्हणजे 2 हिची आहे ह्याची 4 आहे, म्हणजे ह्याचा लसावी किती येणार आहे, 4 येणार आहे. म्हणजे ह्याची कोटी 4 करायची, म्हणजे ह्या 3 कोटी 4 करायला इथं 4 जर मी लिहिलं तर मग किंमत बदलेल, किंमत बदलायची नाही आपल्याला. जर 2 × 4 करत असेल आपण, तर त्या 2 न ह्या 4 भागल्यावर 2 मिळेल, म्हणजे इथं होईल 3 वर्ग, आणि इथं होईल ते 4 आहेच तसं, हे करणीत 5 आहेच तसं. आणि मग आता करून घ्या, आता कोटी समान झाली म्हणजे 3 वर्ग 9 होणार, म्हणजे तुम्हाला मिळेल 4^9 आणि इथं आहे 4^5. आता कोण मोठं दिसते पहा, तर मोठं आहे हे, म्हणजे हे मोठं आहे, म्हणजे इथं हे मोठं आहे. उदाहरणं मी घेतलेली आहेत, तुम्हाला फक्त मी या प्रकरणाची ओळख करून दिलेली आहे. करणी म्हणजे काय असतं, करणीस्थ संख्या म्हणजे काय, त्याची कोटी काय असती, हे फक्त आपण पाहिलेलं आहे. आणि मिश्र करणी आणि शुद्ध करणी हे पाहिलं, आणि सजातीय करणी पाहिलं की सजातीय करणी म्हणजे ती करणी असती की ज्याची कोटी समान असती, आणि करणीस्थ संख्या असतात ना, करणीस्थ संख्या त्या समान असतात. बाहेरच्या ज्या काही संख्या असतील त्या उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं, मग ती मिश्र करणी असेल, तर आतले जर करणीस्थ संख्या जर तीच असेल तर मात्र त्या सजातीय करणी असतात, आणि मग त्याच्यावरच आपल्याला क्रिया करता येतात. उदाहरणामध्ये मी व्यवस्थित समजावून देतो. तर आता आपण पुढच्या सेशनमध्ये याची काही सरावाचे प्रश्न आपण पाहू, तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.